काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे त्यांनी गुजरातच्या प्रचारामध्ये जी काही एक थोडीशी कमतरता राहिली होती त्यांच्या दृष्टीनं ती पूर्ण करून टाकली आणि आपण त्या काँग्रेसच्या अध्यक्षाची मोठी परंपरा कशी पुढे नेतो आहोत त्याचा पुरावा दिला सोनिया गांधींनी आधी खून कमवत का हो, सौदागर खून की दलाली सगळं म्हणून झालं होतं राहुल गांधी यांनी चौकीदार चोरे आणि बाकी काय काय बोलायची काही गरज नाही मणिशंकर काय म्हणाले दिग्विजय सिंग अधिर रंजन चौधरी जे काही म्हणाले गांधी नालिका खिडा आता ह्याच्यामध्ये जी काही कमतरता का कम होती ती मल्लिकार्जुन खडगे यांनी भरून काढली त्यांनी रावणाची उपमा मोदींना दिली आता एक लक्षात घ्या की वारंवार असं का घडतं आहे की काही प्रचारामध्ये आणि याच्यामध्ये हे आपण एखादं कोलीत एखादं शस्त्र ह्या भाजपच्या हातामध्ये देतं आणि ते ते अनॅसाच ते चालवून ते मोकळे होतात ज्याचा त्यांना फायदा होतो म्हणजे एक जो प्रश्न राहुल गांधींनाच्या संदर्भामध्ये त्यांचेच सहानुदार प्रवक्ते एका परेन, एकापर्यंत असलेले तहसीन पुनावाला यांना विचारला होता की असं का होतं की महाराष्ट्रात तुम्ही येता आणि सावरकरांच्या विरोधात बोलता बोलायची काही गरज नव्हती तुमचा विरोध असो तर का काय असं ना गुजरात म्हणजे तुम्ही जाता आणि मेधा पाटकरांना बरोबर घेता मग हे असं ठरून ठरून का चालू असतं म्हणजे आपलं नुकसानच झालं पाहिजे भाजपला मागच्या वेळेस तीनशे तीन तीनशे चार जागा मिळाल्या होत्या लोकसभेमध्ये भेटल्या होत्या तर आता त्या त्याच्यापेक्षा अजून जास्त कशा त्यांना लाभतील जागा म्हणजे ह्याच्यासाठी हेच प्रयत्न करतात म्हणजे पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साडेतीनशे जागा मिळाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी यांनीच जसं काही कंबर कसलेली आहे हे ठरवून ठरवून केलं जातं आहे असं माझा उलटा आरोप आहे म्हणजे हे काय असं बोलण्याच्या ओघामध्ये झालं असं नाही त्याचं कारण असं आहे की मल्लिकार्जुन खडगे असं बोलल्याच्या नंतर त्यांचे प्रवक्ते लोक जिंदल बोलताना असं म्हणले टी व्हीवरती की रावण कसा हे होता रावण कसा उच्चवर्णीय होता रावण कसा ज्ञानाचं प्रतीक होता ज्या पद्धतीनं रावण वागला म्हणजे असं नाही म्हणाले त्यांची चूक झाली म्हणून एवढं सगळं झाल्याच्या सुद्धा त्यांची काही चूक झाली आहे अशा पद्धतीनं बोलायला नाही पाहिजे असं वक्तव्य समोर आलेलं नाही आहे आणि ह्याला उत्तर देताना आता अजून म्हणजे काय म्हणता येईल त्याला पलीकडे जाऊन पोहोचलेले की आम्ही कसे राम आहोत आम्ही कसे रामाचे सैनिक आहोत आम्हाला कसं काय सत्तेचा काही मोह नाहीये म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं सर्वोच्च न्यायालयामध्ये राम अस्तित्वात नाही असं तुम्ही एकीकडे अफिडेव्हिट देता मग तुम्ही ह्यांना रावणाची उपमा कशासाठी देता आणि आता स्वतःला राम का म्हणून घेता मंदिरामध्ये जाऊन स्वतःला शिवभक्त का म्हणून घेता ते कपाळावरती भस्माचे पट्टे काय लावून घेता म्हणजे काय चालू आहे नेमकं तुम्ही त्या सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यामध्ये ठरवून ठरवून का अडकत चाललेला आहात किंवा त्यांच्या हातामध्ये कोलित का देत आहात आणि दुसरा याला समांतर एक प्रसंग घडला तो त्या गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आता तिथले जे ते ज्युरी होते इस्रायलचे त्यांना म्हणजे असं म्हणायची खरं तर काय गरज होती काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या संदर्भामध्ये चित्रपट चांगला आहे किंवा नाही याच्या बाबतीतलं वक्तव्य वे करणं वेगळं त्या चित्रपटाच्या दर्जाची चर्चा चा, स्वतंत्रपणे होऊ शकते पण तो चित्रपट ज्या विषयावरचा होता ज्या काश्मीरच्या प्रश्नावरती तो चित्रपट होता त्या काश्मीरच्या प्रश्नावरती यांची स्वतःची भूमिका काय आहे ती विरोधात राहिलेली आहे आणि अगदी इतकंच नाही त्यांच्या विरोधातलं वक्तव्य त्यांच्याच आता परदेश खात्यानं प्रसारित केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याशी सहमत नाहीत त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे इस्रायली दुस दूतावासाने म्हणजे लक्षात घ्या आणि हे असं काश्मीर फाईलच्या चित्रपटावरून आपणहून परत एक हिंदुत्ववाद्यांच्या हातामध्ये कोलित या विरोधी पक्षांनी आयतं देऊन ठेवलेलं आहे आता म्हणजे त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्या ज्युरीनी त्याच्यावरती काही चर्चा करण्याच्या पेक्षा त्याला बाजूला ठेवायचं किंवा आम्हाला पट ते पटलेलं नाही म्हणायचं निषेध म्हणून मोकळवायचं ते न करता तृणमूल काँग्रेस आणि बाकीचे प्रवक्ते जाहीरपणे असं म्हणाले की हो तो चित्रपट म्हणजे कसा प्रपोगंड आहे आणि हिंदुत्ववादी कसं ते उचलले अरे असं म्हणून तुम्ही पुन्हा त्यांच्या हातामध्ये एक कोलीत द्या लागला जसं मल्लिकार्जुन खडगे यांनी आपलं वक्तव्य देऊन एक कोलित भाजपच्या हातामध्ये देऊन टाकलं त्याच पद्धतीने परत इकडंसुद्धा काश्मीर फाईल या चित्रपटावरून परत एक कोलित हातामध्ये दिलं परत त्याच्यावरती चर्चा म्हणजे आता परत ज्या ज्या ठिकाणी तो चित्रपट एकेकाळी -एक 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 चालला रिलीज झाला भरपूर त्यानं व्यवसाय केला आता परत तो चित्रपट रिलीज होईल परत चित्रपट चालेल म्हणजे हे तुम्ही जसं काही ठरून ठरून करायला त्यांनी काय वक्तव्य करावं इस्रायली त्या ज्युरीनी ती गोष्ट वेगळी त्याच्यापासून तुम्ही स्वतःचा अंतर दूर राखू शकत असला असताना किंवा सगळ्यांनी म्हणायचे की हे आमच्या देशातला प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्ही पडायची गरज नाही चित्रपटाच्या दर्जावरती चर्चा करणं ही गोष्ट वेगळी होती पण तो चित्रपट अशा नाचूक विषयावरचा आहे आणि त्याच्या दिग्दर्शकाचा असा दावा आहे आता या निमित्तानं त्यानं परत मुलाखती देऊन घेतल्या म्हणजे परत तो विषय चर्चेला आणला म्हणजे त्यांना परत एकदा कश्मीरी पंडितांचं हत्याकांड कसं झालेलं आहे त्यांच्यावरत्या अत्याचाराच्या कहाण्या कशा आहेत प्रत्यक्ष न्यायालयामध्ये खटले कसे चालू आहेत जे खटले बंद पडले होते ते परत पुन्हा कसे चालू झालेले आहेत सगळे विषय पुन्हा चर्चेमध्ये आणले हे सगळं म्हणजे ते जर ते त्यांच्या वक्तव्याकडे यांनी दुर्लक्ष केलं होतं किंवा सगळ्यांनी मिळून त्याचा निषेध करून तो विषय बंद करून टाकला असता तर इतकं त्याची चर्चा झालीच नसती त्याच पद्धतीनं मल्लिकार्जुन खडगे हे जे काही बोलले ते त्यांच्या काय ते जीभ निसटली म्हणा सैल झाली म्हणा चूक झाली म्हणा त्यांनी त्याच्यावरती ते माफी मागून पडदा पाडायचा असं न करता अडचण काय माहिती माहितीये का बोलण्याच्या ओघात हो तुम्ही म्हणला असेल आपण एक वेळ गृह धरू पण ते पुढे न्यायची गरज नव्हती ना अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी बोलणार बरं आश्चर्याची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये स्वातंत्र्य नाही का स्वातंत्र्य नाही का म्हणजे शिवाय देण्याचं स्वातंत्र्य पाहिजे दे का कायमस्वरूपी हिंदू देवदेवत्यांना देव काहीतरी घाण बोलायचं आहे आता तुम्ही रावणाचा उल्लेख केला परत ते सगळं रामायण परत त्या सगळ्या गोष्टी काढायच्या म्हणजे हे जर तुम्ही तुम्हाला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे का अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत असताना तुम्ही आणि तिकडे कुराण मध्ये जे प्रत्यक्ष लिहिलेलं आहे तेच हे असं आहे का असं जेव्हा नुपूर शर्मा विचारतील तर त्याच्या विरोधामध्ये कल्लोळ पूर्ण भारतभर इतकं की तिला कुठंतरी काय म्हणता येईल तिला लपून ठेवावं लागलं अशी वेळ आली सार्वजनिक जीवन बंद करून टाकलं नुपूर शर्माचं कशामुळे तिनं मनानं काहीच बोललेली नाहीये आणि इकडं तुम्हाला मात्र अभिव्यक्ती स्वतंत्र पाहिजे म्हणजे काश्मीर फाईल हा चित्रपट प्रपोगंडा कसा आहे हे उच्च रवात बोलायची आता गरज काय गुजरातच्या निवडणुका चालू असताना म्हणजे हे काय म्हणता येईल तुम्हाला विरोधी पक्ष हे ठरून ठरून असं करतायत का की आपल्याला असे काही विषय काढायचे जे भाजपने स्वतःहून काढलेले नव्हते गुजरातच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचा एक मुद्दा त्यांनी आधीपासून लावून धरला होता त्याच्यातले काही ठळक दिसणाऱ्या गोष्टी त्यांनी मांडल्या पण होत्या आता त्याला जर विरोध करायचा असेल तर त्याच्याशिवाय बारीक पातळीवरती म्हणा किंवा सर्वसामान्य माणसांच्या पातळीवरती म्हणा रोजगाराच्या पातळीवरती म्हणा असे जे काही प्रश्न आकडेवारी सगट शांतपणे उपस्थित करता आले असते त्याला तशाला तसं उत्तर न देता आणि हा उलटप असा प्रचार जास्त प्रभावी ठरू शकला असता गुजरातच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्ष असो काँग्रेस असो आणि बाकीचे विरोधी पक्ष असो यांचं सगळ्यांचं मिळून त्यांना एक महागठबंधन नावाची गोष्ट तर करणं झाली नाही आपण ठीके बाजूला ठेवू राजकीय महत्वाकांक्षा आहे प्रत्येकच पक्षाला लढायचं असतं आपण हे मान्य करू आता एवढं झाल्याच्या नंतर जी काही आघाडी आता तिथे उभी राहिलेली आहे जे काही ती त्या ठिकाणी मग प्रत्येक मतदारसंघातला जो उमेदवार भाजपच्या विरोधातला जास्त मजबूत वाटतो त्याच्या पाठीशी इतरांनी उभं राहायला पाहिजे होतं असं चित्र आता मतदानाचा पहिला टप्पा संपत आला प्रचार संपला पहिले पहिलं मतदान होईल आता तो पर्यंत नाही आणि शेवटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रावण सारखं तुम्ही उपमा केली नाही काश्मीर फाईलचा विषय काढला परत एकदा ते आग भडकवली म्हणजे आणि पुन्हाही काय म्हणणार असं झाल्याच्या नंतर की असहिष्णू वातावरण कसं आहे लेखकांना किमान काही उरलं नाही कलावंतांना कोणी काही हे करत नाही विचारवंत बोलू शकत नाहीत वक्तव्य करायला बंदी आहे म्हणजे तुम्हाला भडकाऊ गोष्टी समोर आणायच्या हेनी रावण म्हणजे हे कोणीही हे सगळे पुरोगामी लिब्रांडू जाऊन मल्लिकार्जुन खडगेंना असं म्हणले नाहीत की तुम्ही हे का म्हणालात अशा पद्धतीची उपमा अशा वातावरणात द्यायची गरज होती का एक नंबर दोन त्यांचं समर्थन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या करणाऱ्या नाही खडसाहून ज्या विचारायला पाहिजे होता की बंद करा नात आहे ते जे काय बोलले त्यांची त्यांची चूक झाली तो विषय वेगळा बाकीचे सगळे तो विषय परत का चघळत आहेत ह्यानं काय होतंय माहिती आहे का किंवा काश्मीर फाईल चित्रपट बरं आता तू एकट्या काश्मीर फाईल नाही आता त्याच्यानंतर दिल्ली दंग्याचा विषय आहे त्याच्यानंतर आता हे कोरोनाचा विषय आहे त्याच्यानंतर केरळमधला विषय आहे असे कितीतरी विषय तुम्ही आपणहून देऊन ह्या न अशा पद्धतीचे चित्रपट तयार करणाऱ्या दिग्दर्शकाच्या झोळीत नेऊन टाकायला लागला तुम्ही जर यांना असा विरोध करणार असाल तर त्याची प्रतिक्रिया म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये असेच विषय समोर येतील आणि इकडं तुम्ही जर परत असे रावण आणि बाकीच्या काही उपमा देणार असाल तर ते मोदी ते इनकॅश करायला बसलेच आहेत ते असं म्हणणार भाषणामध्ये की मी रोज सुबह दीड दोन किलो गालिया खाता खाताहू म्हणजे आपण काय म्हणतात त्याला त्याच्या ते झोळीमध्ये नेऊन टाकावं अशी परिस्थिती झाली ती त्याच्यावरची उसंतवाणी मल्लिकार्जुनांची जीभ घसरली ओठावर आली गाली अशी यांचा नेता फिरे कुठे वण वण मोदींना रावण म्हणती हे कश्मीर फाईल पुन्हा पेटे आग लिब्रांडूंना जाग लगे देशद्रोही साऱ्या उखाळ्या पाखाळ्या वाजविती टाळ्या आनंदून हिंदू विरोधाचा एकच हा धागा मनी द्वेष जागा पेटलेला मोदी विरोधात झाले देशद्रोही मेंदूत तबाही विचारांची कांत हिंदू ऐक्य खुपत असे डोळा जीव मोळा विरोधींचा जीव मोळा विरोधींचा विवेक अग्निहोत्री यांनी या निमित्तानं एक नवीन हत्यार समोर आणलं यांनी दिलेलं वापरायला सुरुवात केली की जगभरामध्ये एक हिंदू विरोधी अजेंडा कसा राबवला जात आहे या चित्रपटाला अमेरिकेतून किंवा ती सगळी जी आपल्याकडची बॉलिवूडची लॉबी आहे त्यांचे चित्रपट चालत नाही डब्यात चाललेत म्हणून त्यांनी आता विरोध करायला कसा सुरुवात केलेला आहे हा मुद्दा मांडलाय आता म्हणजे तुम्ही काश्मीर फाईल्सला कुठल्या कारणान विरोध करायला गेलात ते उलट तो विरोध म्हणजे शस्त्र बनवून त्याचाच वापर करून घेऊन आता हा जगभरातला अजेंडा आहे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत एकदा हा मेसेज पोहोचला की मग परत एकदा बॉलिवूडचे पिक्चर लोक बॉयकॉट करून त्यांचा धंदा बुडून दाखवतील आणि असे चित्रपट चालत राहतील हे यांच्या लक्षात येत नाही बहुतेक हे काँग्रेसवाल्यांनी विरोधकांनी स्वतः पूर्णपणे भाजपच्या जाळ्यामध्ये अडकल्याचं सिद्ध केलेलं आहे याच्यावरून एवढं सिद्ध होतं इथेच थांबूयात धन्यवाद